देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे। तेच डोळे देखणे जे कोंडती साऱ्या नभा, बोळती दुःखे जनांच्या सांडती नेत्रप्रभा। देखणे ते ओठ की जे ओवती मुक्ता फळे, देखणे ते ओठ की जे ओवती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे। देखणे ते हात जाना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे। देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती। देखणे ते स्कंध जाये सूळ नेता स्वेच्छया, लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया। देखणी ती जीवने, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे। देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे।
मी उपस्थित सर्व मान्यवरांना सगळ्यांना विनंती करेन की आपण मोठ्या भाऊंना इथं श्रद्धांजली अर्पित करूया. ओम शांती शांती शांती. देशाचे शेती देशाचे सुपुत्र यांच्यासाठी हा बिगलर वाजवला जातो. फर्स्ट पीओएस लास्ट पोस्ट पावन सीताराम.
पती राघव देखना देहांत तो देखना देहांत तो जो सागरी सूर्यास्त सा अग्निचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. येणाऱ्या पिढीसाठी फक्त एवढं सांगावंसं वाटतं, पायाकडे बघून चालू नका, उंच आणि लांब अशी दृष्टी ठेवून चाला. कठोर परिश्रमाला पर्याय नाही आणि त्याच्याशिवाय खरं म्हणजे जगण्याला सुद्धा अर्थ नाही असं मला नेहमी वाटत आलं. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत असलो तरी परिश्रम हे सतत कायम ठेवले. जर येत्या पिढीने तसं केलं तर मला असं वाटतं की आपल्याला अभिप्रेत असलेला भारत आपण घडवू शकू.